महाराष्ट्र की राज्य भाषा मराठी है। महाराष्ट्र में सबसे ज्यादा मराठी को महत्व दिया जाता है। अल्पसंख्यक समाज या छात्रों को मराठी का महत्व और मराठी सब्जेक्ट को मजबूत करने के उद्देश्य से कुछ साल पहले मोहसिन पठान सर ने अकॉर्ड फाइल में पठान कोचिंग क्लासेस की स्थापना की थी। आज पठान क्लासेस का डंका पूरे अकोला शहर में बोल रहा है। जिन पेरेंट्स के बच्चे मराठी में कमजोर हैं, वे पठान कोचिंग क्लासेस पर विश्वास जता रहे हैं, और हो भी क्यों ना, पठान क्लासेस की सफलता चढ़कर बोल रही है। आपको बता दें, इस साल 10वीं कक्षा में पठान क्लासेस के छात्रों का रिजल्ट 100% रहा है। 3 विद्यार्थियों ने मराठी में 93 अंक प्राप्त किए। 31 विद्यार्थियों ने 75 से 90 के बीच अंक प्राप्त किए। इन सभी विद्यार्थियों का आज पठान क्लासेस में सत्कार किया। कार्यक्रम का आयोजन किया गया, जिसमें मुख्य अतिथि रोटी बैंक के डॉक्टर जुबेर नदीम, डॉक्टर मुजाहिद, डॉक्टर सादिक सैयद मोहसिन और बॉक्सिंग कोच शेख एजाज मुख्य रूप से उपस्थित रहे और सभी मेधावी छात्रों का सत्कार मान्यवरों के हाथों किया। इस अवसर पर कोचिंग क्लास के सभी छात्र और उनके पेरेंट्स बड़ी संख्या में उपस्थित थे। माझा नाव मोहम्मद उजवर आहे। मी 5 वर्गातील विद्यार्थी आहे। आजच्या मराठीच्या भाषणाचा विषय आहे वेळेचे महत्त्व। वेळ आपल्यासाठी खूप महत्त्व आहे, कारण जो व्यक्ती वेळेचे महत्त्व नाही करतो तो वेळ त्याचे महत्त्व नाही करतो। आपण वाचतो त्याला खूप मोठा व्यक्ती आहे, कारण ती त्याची वेळेचा सही उपयोग करतो, ती त्याच्या वेळेला वाईट उपयोग नाही करतो, तर ती एक मोठ्या व्यक्ती आहे। आणि आपण त्या पण वाचतो त्याला खूप गरीब व्यक्ती होते, त्या आपण वाचतो त्या रोडमध्ये खूप व्यक्ती होते, ती खूप गरीब होते, त्याच्याजवळ जेवणसाठी पैसे नाही होते, कारण ती त्याची वेळेचा सही उपयोग नाही करतो, ती त्याच्या वर्तमानमध्ये त्याच्या वेळेला वाईट उपयोग करतो, तर ती आज एक मोठ्या व्यक्ती नाही आहे। जर ती त्याची वेळेचा सही उपयोग करतो तर ती एक मोठ्या व्यक्ती बनली, पण ती आपण ती त्याच्या वेळेचा सही उपयोग नाही करतो आणि आपण त्या पण करतो, आपण आपल्या वेळेचा सही उपयोग नाही करतो, त्याला खूप कमी आजच्या वर्तमानमध्ये त्याला खूप कमी व्यक्ती आहे जो त्याच्या वेळेचा सही उपयोग करतो आणि आपण त्या व्यक्तीच्या मध्ये नाही आहे। आपण आपल्या वेळेला त्या वाईट गोष्टीमध्ये रस करतो, आपण आपल्या वेळेला वाईट खूप वाईट उपयोग करतो। जर आपण आपल्या वेळेला त्या वाईट उपयोग करू तर आपण एक मोठी व्यक्ती नाही करू। त्यामुळे वेळेचा महत्त्व तुझ्याजवळ वेळेचा महत्व आहे का रे? किती घंटे अभ्यास करतो? सर्वांना अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। माझे नाव इनामुर रहमान आहे। मला SSC 10वी बोर्डाच्या परीक्षेमध्ये 100 पैकी 93 मार्क्स मिळालेले आहे। मी पठाण सरचे विद्यार्थी आहे। सुरुवातीला मला मराठी विषय खूप अवघड व मुश्किल जात होता, खूप अवघड जात होता, परंतु जर मी पठाण सरची कोचिंग क्लासमध्ये आला, पठाण सरांनी खूप चांगले प्रकारे अतिशय मनोरंजक व आनंददायी प्रकारे आपल्या मराठी शिकवले। पठाण सर यांनी सर्व विद्यार्थ्याला खूप चांगले प्रकारे मराठी शिकवले आणि जर मी पठाण सरची कोचिंग क्लासमध्ये नव्हता, माझा मराठी विषय आवडलेला नाही होता, पण जर मी वर्गमध्ये आला, पठाण सरची वर्गमध्ये आला, हे माझा आवडता विषय बनला। मी सर्व विद्यार्थ्याला विनंती करतो, मी सल्ला देतो की तुम्ही पठाण सरची कोचिंग क्लास मध्ये ऍडमिशन घ्या। रसीन दयावन व परम कृपावंत आहे। सर्वांना अस्सलामु अलैकुम। माझे नाव हरीश सरेला आहे। मी पठाण सरची विद्यार्थी आहे। मला सुद्धा माझी मराठी सुधारल्याबद्दल मी पठाण सरचा खूप आभार मानतो। मी सुद्धा मराठीची खूप भीती वाटते, पण आज मी मराठी बोलू शकलो आहे आणि मला बोर्डची परीक्षामध्ये 93 गुण मिळले आहे। माझी मराठी खूप चांगली झाली आहे। हा सर्व पठाण सरची मेहनतचा परिणाम आहे। शिक्षक जेव्हा त्याचे 100% देतात तेव्हा विद्यार्थ्याला 100% द्यावे, तर विद्यार्थ्याला आयुष्यात यश मिळते। मी पुन्हा एकदा पठाण सरचा खूप आभार मानतो। धन्यवाद। जेव्हा मी इथे आली होती तर मला मराठी येत नाही होती, पण आज मला 10वीच्या बोर्डमध्ये 100 92 मार्क्स मिळाले आहे। मला खूप छान मराठी बोलता येत आहे आणि मी केव्हा पण जाते, मी केव्हा पण जाते तिथे मराठी बोलतात आणि माझे शिक्षकासाठी पण मी मराठी पण बोलतात। मी पठाण सरचा खूप आभार मानते। जसिन दयावंत आहे, वपरम प्रवंत आहे। सर्वांना अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।
मी पठान सरचा खूप आभार मानतो की त्यांना मला दोन वेळ बोलण्यासाठी संधी दिली. असं कोणी सर कोणीही असे सर नाही आहे जे आपल्याला सांगते की आपल्याला मराठी आली पाहिजे. पठान सर आपल्याला 100% असे म्हणतात की मी तुम्हाला गॅरंटी देते की तुम्हाला मराठी आली पाहिजे. आणि जेव्हा माझा पहिला दिवस होता सरने मला असं सांगितलं होतं की तुम्हाला 3 महिन्यानंतर अगर मराठी नाही आली तर मी तुम्हाला तुमचे फीज वापस करू शकतात. आणि असं झालं की मला मराठी आली. मराठीची खूप आवश्यकता आहे आणि मी खूप आभारी मानते पठान सरचा की मला चांगले गुण मिळाले. धन्यवाद. असीम दयावंत परम कृपयावंत आहे. सर्वांना अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. मी अजीज अहमद 10वी वर्षाचे विद्यार्थी आहे. मी 9 वर्षापासून पठान सरला कोचिंग घेतला आणि ते मराठीचे होते. पठान सरनी जेव्हा मी आला होता तर तिने एकही बात सांगितली, जसा मी सांगतो तसा करा, तुम्ही तुम्हाला मराठी अवश्य आणा. आणि ते खरं बोलता. आणि आज हे मला स्वतः वाटलं की पठान सर किती खरं बोलता. आणि ते जो जो सांगला ते सर्व खरं होता. धन्यवाद. और यहाँ मराठी की कमजोरी वजह से मैं पठान सर के पास आया था. तो मकतब के साथ साथ दीनी तालीम के साथ साथ असली तालीम का भी मूव होगा. इस बच्चे के लिए ये पैगाम है ऐसा दीनी तालीम के साथ साथ असली तालीम के साथ साथ दीनी तालीम की तरजीह. सर मराठी कोचिंग क्लास मध्य आज गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला गेला होता. आणि बक्षीस समारंभ आयोजित करण्यामागचा एकच उद्देश होता की या विद्यार्थ्यांनी वर्ग 10वीमध्ये असे 31 विद्यार्थी आहे त्यांनी 75 गुण ते 93 गुणांपर्यंत गुण मिळवलेले आहे. तर अशा विद्यार्थ्यांना आज इथं पठान सर मराठी कोचिंग क्लासमध्ये त्यांना निमंत्रित केला गेला होता आणि त्यांना ट्रॉफी आणि बुके देऊन त्यांचा सत्कार केला गेला. सत्कार करण्यामागे त्यांचा आमचा एकच उद्देश आहे की याच्यातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी आणि प्रेरणेतून ते विद्यार्थी एक चांगला अधिकारी घडावा हा यामागचा हेतू होता. धन्यवाद.